शंकर नगर स्वस्त धान्य दुकान 169 मध्ये आनंदाचा शिधा वाटप। महाराष्ट्र राज्य सरकार ने सर्वसामान्यांची दिवाळी गोड भावी म्हणून स्वस्त धान्य दुकानांमधून सर्व रेशन कार्ड धारकांना रवा, साखर, तेल आणि चना डाळ या वस्तूंचा शिधा आनंदाच्या योजने अंतर्गत वाटप करण्यात आला असून नाशिक शंकर नगर येथील स्वस्त धान्य दुकान 169 या ठिकाणी नाशिक जिल्हा स्वस्त धान्य दुकान संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे आणि नगरसेवक यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले। याबाबत अधिक माहिती नाशिक जिल्हा स्वस्त धान्य दुकान संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला बोलताना दिली। या ठिकाणी आनंदाचा शिधा या किटचं लोकांना वितरण करण्यात या ठिकाणी आलेलं आहे। शासनाने ही चांगली योजना या ठिकाणी आणलेली आहे, पण उशीर झालेला आहे। दिवाळी आत्ता येऊन ठेपलेली आहे, सर्व काही शहरामध्ये आता पोहोचत आहे, काही ग्रामीण भागामध्ये अजून पोहोचणार आहे, आणि म्हणून ही काही यंत्रणा आहे, याला खूप वेळ लागतो आहे, पॅकिंग बनवणं आहे, हे काही व्हॉट्सअपवर टाईप केलं आणि टाकलं लगेच पोहोचण्याची व्यवस्था नाही आहे, त्यात मशीनचा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, आणि अनेक अडचणी या ठिकाणी दुकानदाराला येत आहे। तर संयम, कार्डधारकाने संयम सोडता कामा नये, तुमच्या माध्यमातून विनंती करतो की दुकानदाराने संयम सोडू नये, कार्डधारकाने संयम सोडू नये। ते प्रत्येकाला ज्याचा तिचा शिधा हा मिळणार आहे त्याची दिवाळी ही दुकानदारामार्फत आनंदाची होणार आहे, ही आमच्या दुकानदार संघटनेच्या वतीनं मी ग्वाही देतो। तरी आम्ही सर्व कार्डधारकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोन करून मेसेज करून आपलं किट हे घेऊन जायचं आहे, उशीर झाला तरी प्रत्येकाने हे किट घेऊन जायचं आहे, याचं कोणालाही टाळलं जाणार नाही किंवा कोणालाही याच्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही। प्रत्येकाचं किट हे प्रत्येकाला पोहोचवलं जाईल, प्रत्येक कार्डधारकानं याची दक्षता त्या पद्धतीनं पत्र मीडियाबाजी आणि पत्रकार याच्यात केली जाईल। महाराष्ट्र राज्य सरकारने शिधा आनंदाचा ही खरोखरच अत्यंत चांगली योजना राबवली असून राज्यभरात शिधा आनंदाचा पोहोचत आहे। थोडा उशीर झाला आहे, पण आनंद या गोष्टीचा आहे। गोरगरीब जनतेला सरकारने दिवाळी सणाच्या निमित्ताने एक प्रकारची भेट दिली आहे। शिधा आनंदाचा या वस्तू पॅकिंग चालू आहे, मशीनचा प्रॉब्लेम आहे, अनेक अडचणी असूनही शहरात किट पोहोचले आहे, ग्रामीण भागात किट पोहोचत आहे। नाशिक जिल्हा स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले। तर जर आज सरकारने जी घोषणा केली होती की तेल, डाळी इत्यादी गोष्टी भेटणार होत्या, तर त्या सरकारने मान्य करून दिलं, त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे। आणि शंकरनगर येथील 1200 जे रेशन दुकान आहे तिथनं आम्हाला त्यांनी स्वतःहून कॉल करून बोलवून घेतलं की या आलेल्या अशा गोष्टी तुम्ही येऊन घेऊन जास। हो, चारी पण किट भेटले, तेल, डाळ, साखर, रवा। स्वस्त धान्य दुकान 169 संचालक संदीप बत्तासे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला बोलताना सांगितलं की रेशन कार्ड धारकांना शिधा आनंदाचा वाटप करण्यात येत असून लाभार्थ्यांना फोन करून हक्काचे किट देत आहोत। लाभार्थ्यांनी ही गर्दी गोंधळ करू नये, सहकार्य करावं, जेणेकरून सर्वांना शिधा आनंदाचा मिळेल, ही एकच अपेक्षा आहे। आपल्या एसएम बत्तासे यांच्या रेशन दुकानात दिवाळीचे किट आले असून त्यांनी स्वतः फोन करून आपल्या ग्राहकांना किट येऊन घेऊन जाण्यास सांगितले, तरी सर्वजण उपस्थित होऊन दीपावलीचे किट घेऊन जात आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने या दिवाळीत शिधा आनंदाचा ही संकल्पना राबविली आहे, त्यामुळे आनंद होत आहे। सरकारचे आभार व्यक्त करत लाभार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारचे शिधा आनंदाचा या योजनेबद्दल धन्यवाद मानले। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।